तर भाजप आणि शिंदेंच्या सरकारमध्ये सहभागी होऊन अजित पवार गटाला 100 दिवस झाले। त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली। मात्र दादांचं पत्र येताच सुप्रिया ताईंनीही खरमरीत प्रत्युत्तर दिले। पाहूया। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगवेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत। अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात। अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जुलै 2023 रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला। वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे। हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचावर देखील मांडलं आहे। याच भूमिकेमधून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेमध्ये असण्याचे सूत्र राहणार आहे। त्यांची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो। अजित पवारांच्या पत्रानंतर सुप्रिया सुळेंची टीका। मी समजलो की यांना डॉक्टर हेडगेवार फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना राबवायची आहे। आपल्याला यात काही कर्तव्य नाही। तेव्हापासून आरएसएस म्हटलं की मी 4 पावलं दूर राहिलो। माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला। यशवंतराव चव्हाणांच्या कृष्णाकाठ या आत्मचरित्रातल्या वाक्याचा सुळेंकडून दाखला। एका ठिकाणी यशवंतराव चव्हाणांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे यशवंतराव चव्हाणांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्या सोबत जायचं हे दाखवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विट मधून केलाय। 2014 निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितलेला नसताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रीय अध्यक्ष सरचिटणीस म्हणून त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला। ती वस्तुस्थिती खरी आहे। त्यामुळे आपण जे मला प्रश्न विचारतात त्याची उत्तरं त्याच्यामध्ये दडलेली आहेत आणि म्हणून ज्यांनी कोणी ट्विटच्याद्वारे भावना व्यक्त केल्या असतील त्यांनी या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर का अधिक माहिती सांगितली